नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंटच्या एका युट्यूब चॅनलवरती तर मुंबई मेट्रो रिक्रुटमेंटबद्दल मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी बोलणार आहे शेवटचे सात दिवस उरलेले आहेत जर तुम्हाला मुंबई मेट्रोने जी रिक्रुटमेंट काढलेली आहे त्यामध्ये टेक्निशियन वन अँड टू टेक्निशियन सिव्हिल वन अँड टू टेक्निशियन एस एन टी वन अँड टू त्यानंतर ट्रेन ऑपरेटर ज्युनियर इंजिनियर आणि ट्राफिक कंट्रोल तर अशा या पोस्ट आहेत तर या पोस्टमध्ये टोटल वन हंड्रेड अँड टेन वॅकन्सीज त्यांनी रिक्रूट करणार आहेत जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि इलिजिबल असाल तर तुम्ही नक्कीच अप्लाय करा शेवटचे सात दिवस उरलेले आहेत सत्तावीस तारीख ही शेवटची तारीख आहे अप्लाय करण्याची तर या संदर्भामध्ये डिटेलमध्ये आपण वॅकन्सीज बघूया की कुठल्या पोस्टसाठी किती वॅकन्सीज आहेत त्या तर हे नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता तुम्ही नोटिफिकेशन सुद्धा डाउनलोड करू शकता वेबसाईट आहे एम एम आर डी ए डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ठीक आहे तर या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्यानंतर रिक्रूटमेंट टॅब असेल त्या रिक्रुटमेंटमध्ये तुम्हाला हे नोटिफिकेशन मिळेल तर इथे बघू शकता नेम ऑफ पोस्ट टेक्निशियन वन टेक्निशियन वनच्या टोटल पोस्ट आहेत फिफ्टी थ्री टोटल वॅकन्सीज आहेत फिफ्टी थ्री त्यामध्ये तुम्ही कॅटेगरी वाइज बघू शकता ओपनसाठी यामध्ये जागा नाही आहेत कारण ओपनची ऑलरेडी त्यांनी लास्ट टाइम जागा दिल्या होत्या टेक्निशियन सिव्हिल वन सिव्हिल वनच्या पण आठ वॅकन्सीज आहेत सिव्हिल टूच्या दोन वॅकन्सीज आहेत त्यानंतर टेक्निशियन एस एन टी वनच्या थर्टी नाईन वॅकन्सीज आहेत एस एन टी टू आहेत दोन वॅकन्सीज त्यानंतर टेक्निशियन ई अँड एम वनच्या आहेत एक ई एम ई अँड एम टूच्या एक वॅकन्सी आहे त्यानंतर जे खाली दिले ट्रेन ऑपरेटर ज्युनियर इंजिनियर ट्रॅफिक कंट्रोलर त्याची प्रत्येकी एक वॅकन्सी आहे आणि हेल्परसाठी एक वॅकन्सी आहे आणि त्यामध्ये ती वॅकन्सी आहे डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी तर टेक्निशियन वन आणि टेक्निशियन एस एन टी वनच्या बऱ्याच जागा आहेत जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि एलिजिबल असाल तर नक्कीच अप्लाय करा एक्झाम ऑलरेडी झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांना विचारू शकता कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स कुठल्या लेवलचे क्वेश्चन्स येत असतात त्या एक्झाममध्ये तर इथे बघू शकता तुम्ही की ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे तर ते स्टार्ट झालेलं आहे सत्तावीस सहा दोन हजार वीसपासून आणि लास्ट डेट आहे त्याची सत्तावीस सात दोन हजार वीस टोटल एक महिना दिलेला आहे तर तुम्हाला सत्तावीस तारखेच्या आत सत्तावीस जुलैच्या आत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि जरी तुम्ही याआधी अप्लाय केलं असेल म्हणजे लास्ट टाईम जी एक्झाम झाली तर त्या एक्झामसाठी तुम्ही अप्लाय केला असेल तुम्हाला प्रोसिजर माहीत असेल सेम प्रोसिजर आहे त्याचप्रकारे तुम्हाला अप्लाय करायचं आहे ठीक आहे सी बी टी बेस्ड ही रिक्रुटमेंट होणार आहे एक्झाम कधी होईल तर ते नोटिफाय करतील नंतर आणि या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी इलिजिबिलिटी क्रायटेरियासुद्धा दिलेला आहे तुम्ही बघू शकता डिटेल त्यांचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की कुठल्या कॅटेगरीसाठी कुठल्या किती वॅकन्सीज आहेत त्या तुम्ही इथे बघू शकता तुम्ही त्यानुसार तुमची कॅटेगरी कुठली आहे क्राटे आणि तुम्हाला कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे तर त्या डिटेलमध्ये बघून घ्या आणि खाली जेव्हा तुम्ही याल तेव्हा टेक्निशियन वन अशा प्रकारे सगळ्या पोस्टसाठी त्यांनी आधी पे स्केल दिलेली आहे आणि त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यानंतर एक्सपिरियन्स किती हवा आहे जर कुठल्या एक्सपि पोस्टला एक्सपिरियन्स पाहिजे असेल तर आणि मॅक्सिमम एज लिमिट आणि मेडिकल स्टँडर्ड अशा प्रकारचे डिटेल्स त्यांनी टोटल पोस्टसाठी मेन्शन केलेले आहे तुम्ही वन बाय वन तुम्हाला ज्या पोस्टमध्ये अप्लाय करायचा आहे तर त्या पोस्टसाठीचे डिटेल्स नक्कीच चेक करा एक्सपिरियन्स बघून घ्या कारण लास्ट टाइम एक्सपिरियन्समध्ये काहीतरी गोंधळ झाला होता तर यावेळेस एक्सपिरियन्स नीट बघून घ्या कुठला एक्सपिरियन्स त्यांनी मेन्शन केलेला आहे कुठला त्यांना लागतो आहे ठीक आहे तर काही डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता अप्लाय करण्याची प्रोसेस जी लास्ट टाईम मी तुम्हाला दाखवली प्रकारे आहे आणि मे बी तुम्ही जर अप्लाय आधी याआधी केला असेल तर तुम्हाला नक्कीच जमेल तरी काही अडचण असेल काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता ठीक आहे सो हेच होतं अपडेट ज्यांना इंट जे जे काही विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत आणि एलिजिबल आहेत तर ते अप्लाय करू शकतात सो थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय गव्हर्मेंट ट्रॅक चॅनल थँक्यू